नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक वेगळी रेसिपी पाहूया, पौष्टिक नाश्ता आणि झटपट होणारा नाश्ता आहे। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे बघा, अर्धा कच्चा बटाटा घेतलेला आहे, तो आता किसून घेते आणि हा किसून झाल्यानंतर आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे, म्हणजे काळा पडणार नाही। एका बाऊलमध्ये अर्धी सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि आता अर्धी वाटी बारीक कट करून कोबी घेतलेला आहे स्वच्छ धुऊन, आणि हे बटाटा पण स्वच्छ धुऊन एकदम पाणी निथळून घेतलेला आहे। त्यामध्ये पाव चमचा चिली फ्लेक्स, हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे आणि पाव चमचा काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर घेतलेला आहे आणि तीन अंडी फोडून टाकूया ह्यामध्ये। या पद्धतीने बघा, आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला सर्व एकजीव करून एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि पॅन ठेवायचं आहे वरती। त्यानंतर एक चमचा बटर घालायचं आहे, स्प्रेड करायचं आहे। त्यानंतर त्यावर जे आपण मिश्रण केलेलं आहे, थोडं अर्धा बॅटर ह्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे। या पद्धतीने बघा, 2 मिनिटांनी आपल्याला पलटी करायचं आहे। आता आपल्याला 1 ते 2 मिनिटांनी हे काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये। परत आता दुसरा ऑमलेट आपल्याला याच पद्धतीने तयार करायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायचीच आहे, नाहीतर करपणार ते। गॅसची फ्लेम वाढवायची नाही। या पद्धतीने ट्राय करा, खूप छान लागतं हे नाश्ता। शेजवान चटणी किंवा असंच सुद्धा गरम गरम खायला खूप छान लागतं। यापुढे आपण पुढची स्टेप पाहूया। ह्यावर आता चीज घ्यायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चीज घेऊ शकता। ह्यावर चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही ॲड करू शकता। ऑलरेडी मी बॅटरमध्ये चिली फ्लेक्स घातलेलेच आहे। आपण जे ऑमलेट बाजूला ठेवलं होतं आधी तयार केलेलं, ते आता ह्यावर ठेवूया। त्यानंतर 2 मिनटं आपण झाकण लावून लो फ्लेमवर असंच ठेवून देऊया, म्हणजे चीज चांगलं मेल्ट होईल। बटर, तूप, तेलही घेऊ शकतो। साईडने आपण थोडा थोडा बटर सोडूया आणि 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे, म्हणजे चीज चांगलं मेल्ट होणार। बघा, 2 ते 3 मिनटानंतर आपण हे आता एका ताटामध्ये काढून घेऊया। हे नाश्ता खूप छान लागतं, शेजवान सॉस असंसुद्धा गरम गरम खूप मस्त लागतं। नक्की ट्राय करा, बघा किती सुंदर दिसतं आहे। अतिशय पौष्टिक असं नाश्ता आहे, नक्की करून पहा। मग फ्रेंड्स, ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। आता आपण व्हिडिओ अशा ठिका नवीन व्हिडिओसोबत